नमस्कार भाऊनो, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भाऊनो, आजच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला पोर्ट्रेट टाईपमध्ये मोबाईल स्क्रीन साईजची वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे। डेमो तर तुम्ही स्टार्टिंगला पाहिलंच असेल। तर भाऊनो, या व्हिडिओचे संपूर्ण ट्युटोरियल आज मी तुम्हाला देणार आहे, ज्यात आज मी तुम्हाला व्हिडिओ कशाप्रकारे एडिट करायचे, एडिट केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे इफेक्ट अप्लाय करायचे आणि त्याचबरोबर कशाप्रकारे या व्हिडिओला तुम्हाला ॲनिमेशन अप्लाय करायचे याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यामुळे भाऊनो, कोणी व्हिडिओ स्किप करून बघायचं नाही, कारण म्हणून एक जरी स्टेप तुम्ही मिस केली भाऊनो, एक जरी इफेक्ट तुम्ही मिस केला तर भाऊनो तुमचा पूर्ण व्हिडिओ हा चुकू शकतो। त्यामुळे भाऊनो, इथून पुढं ज्या स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, जी माहिती सांगणार आहे, ती तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायची आहे। मटेरियलचं टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाही। या व्हिडिओसाठी लागणार आहे सर्व बॅकग्राऊंड आणि व्हिडिओ इफेक्ट्स यांची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही झिप फाईल डाउनलोड करू शकता। पण भाऊनो, झिप फाईलला मी पासवर्ड अटॅच केलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दोन स्टेपमध्ये दिलेला आहे। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून भाऊनो तुम्हाला दोन्ही पासवर्ड भेटून जातील। आणि भाऊनो, या व्हिडिओमध्ये जे पण टेक्स्ट इथं आपण ॲड केलेलं आहे त्याची मी तुम्हाला सेपरेट PLP कालच्या ट्युटोरियलमध्ये प्रोव्हाइड केलेली। तर भाऊनो, ते ट्युटोरियल जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, त्यावर क्लिक करून ते ट्युटोरियल तुम्ही पाहू शकता। त्यानंतर भाऊनो, या व्हिडिओसाठी लागणार आहे जेवढे पण टेक्स्ट आहे ते तुम्ही क्रिएट करून व्हिडिओ क्रिएट करू शकता। भाऊनो, पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एकच विनंती की जर हे ट्युटोरियल तुम्हाला आवडले, ही व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला आवडली, तर भाऊनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल तर भाऊनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भाऊनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन संबंधी आणि व्हिडिओ एडिटिंग संबंधी असे ट्युटोरियल येत असतात। तर चला भाऊनो, कोणताही टाइम वेस्ट न करता आजच्या स्पेशल ट्युटोरियलला आपण स्टार्ट करूया। तर भाऊनो, पोर्ट्रेट टाईपमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला काइन मास्टर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। भाऊनो, मी काइन मास्टरचं प्रो वर्जन यूज करत आहे। जर भाऊनो तुमच्याकडे वर्जन नसेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, त्यावर क्लिक करून हे वर्जन तुम्ही इन्स्टॉल करू शकता। त्यानंतर भाऊनो, हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला एक ऑप्शन भेटतं क्रिएट न्यू, त्यावर क्लिक करून जो दुसरा रेशो आहे म्हणजेच भाऊनो पोर्ट्रेट टाईपमध्ये ही व्हिडिओ आपल्याला क्रिएट करायची आहे, त्यासाठी भाऊनो जो दुसरा रेशो आहे म्हणजेच भाऊनो 9:16 हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर वरती तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करून सिंपल तुम्हाला आपल्या मेन इंटरफेसवर येऊन जायचं आहे। आता भाऊनो, ही जी आपण व्हिडिओ क्रिएट केली ही आपण तीन पार्टमध्ये डिवाईड केलेली। पहिल्या पार्टमध्ये आपण गणपतीचा इंट्रो ठेवलेला आहे, त्यानंतर भाऊनो जो दुसरा पार्ट आहे त्यात आपण वधूवरांचे नाव ॲड करून त्यांचे फोटो ॲड करून तो दुसरा पार्ट आपण कम्प्लीट केला आहे। आणि भाऊनो, व्हिडिओचा जो थर्ड पार्ट आहे म्हणजेच तिसरा पार्ट आहे, तर भाऊनो त्यात आपण सर्व टेक्स्ट ॲड केलेले आहे, म्हणजेच शुभविवाह, विवाहस्थळ, निमंत्रक हे जे टेक्स्ट असतं हे सर्व टेक्स्ट आपण तिसऱ्या पार्टमध्ये ॲड केलेलं आहे। तर भाऊनो, सर्वात आधी ही व्हिडिओ तुम्हाला कशाप्रकारे क्रिएट करायची हे मी तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। त्यानंतर भाऊनो, ही व्हिडिओ क्रिएट केल्यानंतर एवढ्यामध्ये तुम्हाला टेक्स्टला इफेक्ट कसे द्यायचे, त्याचबरोबर या पूर्ण व्हिडिओला तुम्हाला पार्टिकल इफेक्ट कशाप्रकारे अप्लाय करायचे, त्याचबरोबर व्हिडिओमध्ये जे आपण ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केले ते तुम्हाला कशाप्रकारे अप्लाय करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगून देतो। तर चला भाऊनो, आता आपण आपल्या मेन व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया। सर्वात आधी भाऊनो आपल्याला इथे सॅम्पल बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचे, त्यासाठी भाऊनो इथे तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसतं इमेजेस म्हणून, त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या कलरचं बॅकग्राऊंड भेटून जाईल। सिंपल तुम्हाला कोणत्याही कलरचं बॅकग्राऊंड घेऊन घ्यायचे, क्लोज करायचे। क्लोज केल्यानंतर जेवढी तुम्हाला तुमच्या व्हिडिओची लेंथ ठेवायची तिथपर्यंत याची लेंथ तुम्हाला इन्क्रीज करायची। तर भाऊनो, मी एक मिनिटांची याची लेंथ ठेवणार आहे। तर भाऊनो, एक मिनिटं याची लेंथ मी ठेवलेली आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करतो। आता भाऊनो, ट्रिम केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं। स्टार्टिंग पॉईंटला नंतर आपल्या व्हिडिओचा जो पहिला पार्ट आहे म्हणजेच भाऊनो गणपतीचा जो इंट्रो आहे तो आपल्याला क्रिएट करायचा आहे। त्यासाठी भाऊनो सर्वात आधी इथे आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचे, त्यासाठी सिंपल लेअरवर क्लिक करा, फाईलमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जातील। भाऊनो, फाईलमध्ये मी तुम्हाला तीन प्रकारचे बॅकग्राऊंड दिलेले, जसं मी तुम्हाला बोललो तीन पार्टमध्ये ही व्हिडिओ आपण डिवाइड केलेली, त्यामुळे भाऊनो तीन सेपरेट बॅकग्राऊंड इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे। प्रत्येक पार्टसाठी वेगळं बॅकग्राऊंड दिलेलं आहे, त्यामुळे भाऊनो इथून पुढं ज्या स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला केअरफुली फॉलो करायचं आहे। तर भाऊनो, सर्वात आधी जे पहिलं बॅकग्राऊंड तुम्हाला फाईलमध्ये भेटणार आहे शेवटचं, तिथे तुम्हाला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर सिंपल याला फिट टू स्क्रीन करून घ्यायचं। फिट टू स्क्रीन केल्यानंतर याची जी लेंथ असणार आहे ते तुम्हाला 10 सेकंद राहू द्यायची आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करायचं आहे। ट्रिम केल्यानंतर भाऊनो परत तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे। स्टार्टिंग पॉईंटला नंतर जवळजवळ तुम्हाला 2.5 सेकंदाचा गॅप ठेवायचं आहे, म्हणजेच भाऊनो तुम्हाला डायरेक्टली जो रेड मार्क आहे हा तुम्हाला 2.5 सेकंदावर आणायचा आहे। त्यानंतर भाऊनो सिंपल साईडला क्लिक करून परत लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे। आणि भाऊनो फाईलमध्ये जे मी तुम्हाला गणपतीचे फोटो आणि टेक्स्ट दिलेले ते इथे तुम्हाला 1 बाय 1 ॲड करून घ्यायचे। ॲड केल्यानंतर परत फिट टू स्क्रीन करा, कारण भाऊनो सर्व मटेरियलची साईज मी तुम्हाला ऑलरेडी सेट करून दिलेली, त्यामुळे भाऊनो ॲज इट इज हे सगळं मटेरियल इथे तुम्हाला ॲड करायचं आहे आणि फिट टू स्क्रीन याला इनेबल करायचं आहे। आता भाऊनो एवढं केल्यानंतर या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, फेड हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे। तर भाऊनो फेड इफेक्ट अप्लाय केल्यानंतर याची जी लेंथ असणार आहे का
मित्रांनो जो टाइम स्पॅन असणार आहे हा तुम्हाला 2 सेकंदावर सेट करायचा आहे. त्यानंतर सिंपल ओके वर क्लिक करायचं. म्हणजेच भाऊनो 2 सेकंदानंतर हा फोटो तुमचा परफेक्ट दिसणार आहे. तर भाऊनो मी सिंपल ओके वर क्लिक करतो. परत भाऊनो जेवढी आपली बॅकग्राऊंडची लेंथ आहे तेवढीच लेंथ याची सुद्धा आपल्याला सेट करायची. त्यामुळे भाऊनो याचा जो बाकीचा पोर्शन आहे हा परत तुम्हाला ट्रिम करायचा आहे. ट्रिम केल्यानंतर परत स्टार्टिंग पॉईंटला या. म्हणजेच भाऊनो 2.5 सेकंदवर या. परत भाऊनो लेअरवर क्लिक करून आता भाऊनो गणपतीच्या फोटोवरचं जे टेक्स्ट होतं ते इथे ॲड करायचं आहे. तर भाऊनो सिंपल सिलेक्ट करा. परत त्याला फिट टू स्क्रीन करा. त्यानंतर भाऊनो परत याची पण लेंथ तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची आणि जो बाकीचा पोर्शन आहे हा इथे तुम्हाला ट्रिम करायचा आहे. परत भाऊनो हे इमेजला सुद्धा आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इन ॲनिमेशनवर क्लिक करून जो इफेक्ट आपण दिला तोच सिलेक्ट करायचा आणि सेम टाइम स्पेंड इथे सुद्धा तुम्हाला सेट करायचा आहे. त्यानंतर भाऊनो सिंपल ओकेवर क्लिक करा. आता भाऊनो आपल्या व्हिडिओचा जो पहिला पार्ट होता जो इंट्रो पार्ट होता हा कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवून देतो. सिंपल भाऊनो मी प्लेवर क्लिक करतो. आता भाऊनो तुम्ही पाहू शकता जो आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट होता इंट्रो होता ज्यात आपण गणपतीचा फोटो आणि सर्व टेक्स्ट ॲड केलेले. तर भाऊनो हा पार्ट इथे आपला कंप्लीट झालेला आहे. तर भाऊनो हा पार्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत याच्या एंडिंग पॉईंटला तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर भाऊनो इथून पुढं आपल्या व्हिडिओचा जो दुसरा पार्ट होता हा इथे आपण स्टार्ट करणार आहे. तर भाऊनो त्यासाठी परत तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो आहे फाईलमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे बॅकग्राऊंड भेटणार आहे. तर भाऊनो त्यापैकी जे दुसरं बॅकग्राऊंड आहे ते इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बॅकग्राऊंडचा टाईप तुम्ही पाहू शकता. त्यात जो रेक्टँगल पोर्शन आहे किंवा भाऊनो जो रेड पोर्शन आहे हा तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंडच्या टॉप साईडला आहे. तर भाऊनो हे बॅकग्राऊंड तुम्हाला ॲड करायचे. ॲड केल्यानंतर याला फिट टू स्क्रीन इनेबल करायचं. त्यानंतर भाऊनो याची जी लेंथ असणार आहे किंवा याचा जो टाइम स्पेन असणार आहे हा तुम्हाला 30 सेकंदवर सेट करायचा आहे आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करायचं आहे. आता भाऊनो 10 सेकंदापासून 30 सेकंदापर्यंत आपल्या व्हिडिओचा दुसरा पार्ट असणार आहे. त्यामुळे भाऊनो 30 सेकंदापर्यंत याची लेंथ तुम्हाला इन्क्रीज करायची. इन्क्रीज केल्यानंतर परत तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर आता इथे आपल्याला वधूवरांचे फोटो ॲड करायचे. पण भाऊनो फोटो ॲड करण्याआधी एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे पण फोटो इथे आपण ॲड करणार आहे त्याच्या आधी आपण ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करणार आहे. त्यामुळे भाऊनो इथे आपला जो पण फोटो आपण ॲड करतो आहे त्याच्या आधी 1 सेकंदाचा गॅप मेंटेन करावा लागणार आहे. तर भाऊनो इथून आपण फोटो ॲड करणार आहे. तर भाऊनो फोटो ॲड करण्याआधी जसं मी तुम्हाला सांगितलं 1 सेकंदाचा गॅप मेंटेन करायचा आहे. तर भाऊनो तुम्ही पाहू शकता 11.1 सेकंदाला मी आलेलो आहे. आता भाऊनो 1 सेकंदाचा गॅप सोडल्यानंतर इथं तुम्हाला लेअरवर क्लिक करून वधूवरांचे फोटो 1 बाय 1 ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी सिंपल तो फोटो सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर भाऊनो जो पण तुम्ही वधूवराचा फोटो इथे ॲड करणार आहे त्याची लेंथ तुम्हाला 9 सेकंद राहू द्यायची. म्हणजेच भाऊनो तुम्ही पाहू शकता आपण 11.2 सेकंदाला हा फोटो ॲड केलेला आहे. तर भाऊनो 20.2 सेकंदाला याची लेंथ आपल्याला सेट करायची आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करायचं आहे जेणेकरून भाऊनो 9 सेकंदाची लेंथ याची मेंटेन होईल. तर भाऊनो मेंटेन केल्यानंतर सिंपल याला मी फिट टू स्क्रीन करतो. कारण भाऊनो या फोटोची साईज मी ऑलरेडी सेट केलेली आहे. आता भाऊनो हा फोटो तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे ॲडजस्ट केलेला आहे. सेम तुम्हाला पण करून घ्यायचं आहे. जो पण वधूवराचा फोटो इथे तुम्ही ॲड करणार आहे त्याला तुम्हाला जे आपला बॅकग्राऊंड आहे त्याच्या बॉटम साईडला आणि जो रेक्टँगल पोर्शन तुम्हाला दिसतो रेड कलरमध्ये त्याच्या परफेक्ट सेंटरला हा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. तुम्हाला वाटलं तर फोटोला तुम्ही बॉटम साईडला इरेज सुद्धा करू शकता. नाही केलं तरी चालणार आहे. आता भाऊनो जो पण तुम्ही फोटो ॲड करणार आहे त्याला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट देण्यासाठी सिंपल इन ॲनिमेशनवर क्लिक करायचं. त्यानंतर भाऊनो शेवटी जे तुम्हाला इफेक्ट भेटता म्हणजेच इंटर स्लाइड अप तो इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर याचा जो टाइम स्पेन असणार आहे हा तुम्हाला 2 सेकंदावर सेट करायचा आहे. त्यानंतर सिंपल ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर आता भाऊनो फोटो इथे आपला ॲड झालेला आहे. आता भाऊनो फोटो ॲड करून झाल्यानंतर वधूवरांचे नाव ॲड करण्याआधी आपल्याला 1.3 सेकंदाचा गॅप मेंटेन करायचा आहे. तर भाऊनो तुम्ही पाहू शकता 11.2 सेकंदाला हा फोटो मी ॲड केलेला आहे. तर भाऊनो 1.3 म्हणजेच भाऊनो 12.5 सेकंदाला आपण आपला मार्क सेट करतो आहे. त्यानंतर भाऊनो वराचे जे नाव असणार आहे ते इथे मी ॲड करतो. सिंपल ते नाव मी एडिट करून ठेवलेलं आहे. फक्त ॲड करतो. साईज सुद्धा मी ऑलरेडी सेट करून ठेवलेली आहे. त्यामुळे भाऊनो सिंपल फिट टू स्क्रीन याला इनेबल करतो. इनेबल केल्यानंतर याला सुद्धा आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी भाऊनो सिंपल इन ॲनिमेशनवर क्लिक करायचं. त्यानंतर जो फेड हा जो इफेक्ट आहे हा इथे सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर याचा जो टाइम स्पेन असणार आहे हा तुम्हाला 1.5 सेकंदावर सेट करायचा आहे. किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 सेकंदसुद्धा सेट करू शकता. त्यानंतर भाऊनो परत बॅक यायचं आहे. त्यानंतर याची पण लेंथ तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची. जेवढी आपली फोटोची लेंथ आहे तेवढी तुम्हाला ठेवायची आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करायचं आहे. तर भाऊनो अशा प्रकारे वधूवरांचे फोटो आणि त्यांचे नाव इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. पहिल्या फोटोसाठी पहिल्या नावासाठी ज्या स्टेप आपण फॉलो केल्या त्याच आपण दुसऱ्या फोटोसाठी आणि दुसऱ्या नावासाठी सुद्धा करणार आहे. तर चला भाऊनो आता मी व्हिडिओ पॉज करतो. त्यानंतर वधूचा फोटो ॲड करून झाल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला काय स्टेप फॉलो करायची हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तर चला भाऊनो आता मी व्हिडिओ पॉज करतो. आता भाऊनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओचा जो दुसरा पार्ट होता हा इथे आपला कंप्लीट झालेला आहे. यात आपण वधूवरांचे फोटो ॲड करून त्यांचे नाव सुद्धा इथे ॲड केलेले आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही फोटोंना आपण इफेक्ट अप्लाय केलेला आहे आणि भाऊनो दोन्ही फोटोंना सेम इफेक्ट अप्लाय केलेले आहे. त्याचबरोबर जे आपण नाव ॲड केलेले वधूवरांचे त्यालासुद्धा आपण सेम इफेक्ट अप्लाय केलेला आहे. फक्त भाऊनो हे फोटो आणि टेक्स्ट ॲड करताना जो टाईम स्पेन जो गॅप मी तुम्हाला मेंटेन करायला सांगितला आहे तेवढं तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता भाऊनो इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओचा जो दुसरा पार्ट होता हा कंप्लीट झालेला आहे. आता भाऊनो इथून पुढं आपण आपल्या व्हिडिओचा तिसरा
पार्ट बनवायला सुरुवात करणार आहे, ज्यात आपण शुभविवाह, विवाहस्थळ आणि निमंत्रक हे सर्व टेक्स्ट ॲड करणार आहे. तर बहुनो टेक्स्ट ॲड करण्याआधी आपल्याला बॅकग्राऊंड इथे ॲड करून घ्यायचे. तर बहुनो बॅकग्राऊंड ॲड करण्यासाठी सिंपल लेअरवर क्लिक करा, मीडियावर क्लिक करा, त्यानंतर फाईलमध्ये जे तुम्हाला तिसरं बॅकग्राऊंड मी प्रोव्हाइड केलेलं आहे तिथे ॲड करा. फिट टू स्क्रीन याला इनेबल करा. त्यानंतर बहुनो याची जी लेंथ असणार आहे ही तुम्हाला पूर्ण इन्क्रीज करून घ्यायची. जिथपर्यंत तुमच्या बॅकग्राऊंडची लेंथ असणार आहे तेवढी तुम्हाला इन्क्रीज करायची. त्यानंतर बहुनो स्टार्टिंग पॉईंटला यायचे, याला तुम्हाला फिट टू स्क्रीन इनेबल करायचे. त्यानंतर बहुनो आता इथून पुढं आपण आपल्याला तिसरा पार्ट बनवायला सुरुवात करणार आहे. तर बहुनो सर्वात आधी आपल्याला शुभविवाह हे टेक्स्ट ॲड करायचे. पण बहुनो टेक्स्ट ॲड करण्याआधी जसं मी तुम्हाला बोललो आहे कोणत्याही पार्ट स्टार्ट करण्याआधी त्याच्या आधी तुम्हाला एक सेकंदाचं गॅप मेंटेन करायचं आहे. तर बहुनो तुम्ही पाहू शकता 30.3 सेकंदाला हे बॅकग्राऊंड इथे आपण ॲड केलेलं आहे. तर बहुनो एक सेकंदाचं गॅप इथे मी मेंटेन करतो. त्यानंतर बहुनो लेअरवर क्लिक करून जे शुभविवाह हे जे टेक्स्ट आहे इथे ॲड करून घेतो. तर बहुनो हे जे टेक्स्ट इथे मी ॲड करतो आहे याची सेपरेट PLP मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेली. आपल्या चॅनलवर काल मी एक ट्युटोरियल टाकलं होतं ज्यात मी तुम्हाला हे टेक्स्ट क्रिएट करण्यासाठी PLP फाईल प्रोव्हाइड केलेली. तर बहुनो ते जर ट्युटोरियल तुम्ही अजूनपर्यंत पाहिलं नसेल आणि PLP फाईल डाउनलोड करून हे टेक्स्ट क्रिएट केलं नसेल तर बहुनो त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यावर क्लिक करून ते ट्युटोरियल तुम्ही पाहू शकता आणि त्यात दिलेली टेक्स्ट PLP डाउनलोड करून तुम्ही अशा प्रकारचे टेक्स्ट क्रिएट करू शकता. तर बहुनो हे टेक्स्ट तुम्हाला सर्व तरी पिक्सेलमध्ये क्रिएट करून घ्यायचे. क्रिएट केल्यानंतर त्याची साईज सेम असणार आहे, फक्त बहुनो ॲड केल्यानंतर याची जी लेंथ असणार आहे ही तुम्हाला 8 सेकंदाची ठेवायची. म्हणजेच बहुनो तुम्ही पाहू शकता 31.3 सेकंदाला आपण फोटो ॲड केला आहे, हे टेक्स्ट ॲड केलेलं आहे. तर बहुनो इथून पुढं आपल्याला 8 सेकंद याची लेंथ इन्क्रीज करायची. म्हणजेच बहुनो 39.3 सेकंदापर्यंत याची लेंथ आपल्याला सेट करायची आणि बाकीचं पोर्शन इथे ट्रिम करायचं आहे. ट्रिम केल्यानंतर याला आपल्याला कोणत्या इफेक्ट देण्याची गरज नाही, ॲज इट इज याला तुम्हाला राहू द्यायचं आहे. परत बहुनो लेअरवर क्लिक करून जे उरलेले टेक्स्ट आहे हे सुद्धा इथे मी ॲड करून घेतो. परत बहुनो याला फिट टू स्क्रीन इनेबल करतो. त्यानंतर बहुनो परत याची पण लेंथ इन्क्रीज करून घेतो. जेवढी आपल्याला रिक्वायर्ड आहे तेवढी राहू देतो आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करतो. परत बहुनो सेम प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची. अशा प्रकारे हे तिन्ही टेक्स्ट इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. हे तिन्ही टेक्स्ट तुम्हाला PLP भेटून जातील. फक्त बहुनो एडिट करताना त्यासाठी तुम्हाला युनिकॉलची गरज लागणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एडिट केल्यानंतर सिंपल तुम्हाला ॲज इट इज सेव्ह करायचे. सेव्ह केल्यानंतर सिंपल तुम्हाला ते तिन्ही टेक्स्ट ॲज इट इज इथे ॲड करायचे. फक्त बहुनो ॲड करताना जसं मी तुम्हाला बोललो आहे जेव्हा पण तुम्ही कोणताही फोटो ॲड करताय त्याच्या आधी तुम्हाला 1 सेकंदाचं गॅप मेंटेन करायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात राहू द्यायचं आहे. आणि बहुनो जेव्हा पण तुम्ही हे टेक्स्ट ॲड करणार आहे त्याला तुम्हाला फिट टू स्क्रीन इनेबल करायचे आहे. त्याचबरोबर याला तुम्हाला कोणता इफेक्ट अप्लाय करायचं नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर चला बहुनो आता मी जे उरलेले 2 टेक्स्ट आहे हे सुद्धा इथे ॲड करून घेतो. सेम प्रोसेस जी आपण पहिल्या टेक्स्टसाठी केली तीच प्रोसेस आपण सेकंड आणि थर्ड टेक्स्टसाठी सुद्धा करणार आहे. तर बहुनो ते स्टेपप्रमाणे ते दोन्ही टेक्स्ट मी इथे ॲड करून घेतो. त्यानंतर बहुनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तर चला बहुनो आता मी व्हिडिओ पॉज करतो. आता बहुनो तुम्ही पाहू शकता जे उरलेले 2 टेक्स्ट होते म्हणजेच बहुनो विवाहस्थळ आणि निमंत्रक हे सुद्धा टेक्स्ट इथे मी ॲड करून घेतलेले. सेम प्रोसेस जी आपण पहिल्या टेक्स्टसाठी केली तीच प्रोसेस फॉलो करून हे दोन्ही टेक्स्ट मी ते ॲड करून घेतलेले. आणि बहुनो तुम्ही पाहू शकता ह्या दोन्ही टेक्स्टमध्ये मी 1 सेकंदाचा गॅपसुद्धा मेंटेन केलेला आहे. तर बहुनो अशा प्रकारे हे तिन्ही टेक्स्ट तुम्हाला तिसऱ्या पार्टमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. पहिलं टेक्स्ट शुभविवाहाचं असणार आहे, त्यानंतर बहुनो जे दुसरं टेक्स्ट आहे ते विवाहस्थळचं असणार आहे, आणि बहुनो जे तिसरं टेक्स्ट असणार आहे आणि शेवटचं टेक्स्ट असणार आहे ते निमंत्रक असणार आहे. तर बहुनो अशा प्रकारे तिसऱ्या पार्टमध्ये हे तिन्ही टेक्स्ट तुम्हाला ॲज इट इज ॲड करून घ्यायचे. आता बहुनो ॲड केल्यानंतर जो उर्वरित पोर्शन आहे तुम्ही पाहू शकता जवळजवळ 57 सेकंदाला इथे आपली व्हिडिओ कंप्लीट होते. तर बहुनो या व्हिडिओची जी एक्स्ट्रा लेंथ आहे ही इथे आपल्याला ट्रिम करायची. त्यासाठी बहुनो जे सर्वात आधी आपण बॅकग्राऊंड ॲड केलं होतं ते सिलेक्ट करा आणि सिंपल याला ट्रिम करा. ट्रिम केल्यानंतर बहुनो परफेक्ट लेंथ इथे तुमच्या व्हिडिओची सेट होणार आहे. आता बहुनो इथे आपली मेन व्हिडिओ क्रिएट करून झालेली. आता बहुनो या व्हिडिओमध्ये आपल्याला बोके इफेक्ट अप्लाय करायचा आहे किंवा पार्टिकल इफेक्ट तुम्ही म्हणू शकता. तर बहुनो तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर सिंपल तुम्हाला लेअरवर क्लिक करून फाईलमध्ये जो मी तुम्हाला बोके इफेक्ट अप्लाय केलेला आहे व्हिडिओ फॉर्ममध्ये MP4 जो इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर सिंपल याला फिट टू स्क्रीन इनेबल करायचं. त्यानंतर बहुनो हा ब्लॅक पोर्शन इथे आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. त्यासाठी ब्लेंडिंगवर क्लिक करा आणि बहुनो स्क्रीन हा इफेक्ट इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट लुक आपल्या त्या व्हिडिओला आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपला बोके इफेक्ट अप्लाय झालेला आहे, म्हणजेच बहुनो पार्टिकल इफेक्ट या व्हिडिओमध्ये अप्लाय झालेला आहे. आता बहुनो एवढं केल्यानंतर आता या व्हिडिओमध्ये जेवढं पण आपण टेक्स्ट ॲड केलेलं आहे त्या सर्व टेक्स्टला आपल्याला गोल्डन पार्टिकल इफेक्ट सुद्धा अप्लाय करायचं आहे. तर बहुनो तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी परत तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंग आल्यानंतर जे आपलं टेक्स्ट आहे तिथे आपल्याला 1 बाय 1 हा इफेक्ट अप्लाय करत जायचं आहे. तर बहुनो जे आपलं पहिलं टेक्स्ट आहे ते तुम्ही पाहू शकता इंट्रोमध्ये हे टेक्स्ट आपण ॲड केलेलं आहे. तर बहुनो त्या टेक्स्टच्या स्टार्टिंगला तुम्हाला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर परत तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे आणि बहुनो फाईलमध्ये जो मी तुम्हाला गोल्डन पार्टिकल इफेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे तो इथे ॲड करायचा. ॲड केल्यानंतर सिंपल याला ब्लेंडिंगवर जाऊन स्क्रीन हा मोड सिलेक्ट करायचा. ते केल्यानंतर बहुनो हा व्हिडिओ तुम्हाला थोडा स्क्रोल करून घ्यायचा आहे. जिथपर्यंत तुमचं नाव येतं तिथपर्यंत हा व्हिडिओ स्क्रोल करायचा.
त्यानंतर बहनो हा इफेक्ट थोडा मोठा करून परफेक्ट त्या टेक्स्टवर तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तर बहनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जेवढं पण टेक्स्ट तुम्ही ॲड केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल वधूवरांचे नाव, तर बहनो या नावांना सुद्धा तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर जे शुभविवाह, विवाहस्थळ आणि निमंत्रक हे जे टेक्स्ट आपण ॲड केलेलं आहे या टेक्स्टला सुद्धा आपल्याला सेम इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर चला बहनो आता मी हा इफेक्ट सर्व टेक्स्टला अप्लाय करून घेतो, त्यानंतर याच्या पुढे तुम्हाला काय प्रोसेस करायची हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तर चला बहनो आता मी व्हिडिओ पॉज करतो. तर बहनो आता तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये जेवढं पण टेक्स्ट आपण ॲड केलेलं आहे, जे आपलं मेन टेक्स्ट आहे, त्या सर्व टेक्स्टवर हा गोल्डन पार्टिकल इफेक्ट इथे मी ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असेल. तर बहनो सेम तुम्हाला सुद्धा व्हिडिओमधल्या सर्व टेक्स्टला हा पार्टिकल इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर बहनो इथं आपली मेन व्हिडिओ एडिटिंग झालेली. आता फक्त बहनो ट्रान्झिशन इफेक्ट एवढ्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचे, जिथे आपण एक सेकंदाचा गॅप मेंटेन केला त्या गॅपमध्ये आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायचे. तर बहनो ते करण्यासाठी सर्वात आधी हा व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करावा लागणार आहे. वरती तुम्हाला राईट कॉर्नरला एक एरोचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर याची क्वालिटी तुम्हाला 1080p ठेवायची आणि फ्रेम रेट तुम्हाला 60 ठेवायची. त्यानंतर बहनो सिंपल सेव्हवर क्लिक करायचं. त्यानंतर व्हिडिओ तुमची एक्सपोर्ट होईल. आता बहनो व्हिडिओ मी एक्सपोर्ट करून घेतो, त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्ट कसे अप्लाय करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तर चला बहनो आता मी व्हिडिओ पॉज करतो. तर बहनो आता तुम्ही पाहू शकता ती व्हिडिओ इथे आपली एक्सपोर्ट झालेली. आता बहनो एक्सपोर्ट झाल्यानंतर परत तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत तुम्हाला क्रिएट न्यूवर क्लिक करून जो रेशो आपण सिलेक्ट केला होता तो सिलेक्ट करायचा आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बहनो जी व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केली ती तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची. इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पल क्लोजवर क्लिक करायचं. त्यानंतर बहनो आता या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायचे. तर बहनो ते इफेक्ट कसे अप्लाय करायचे हे मी आता तुम्हाला सांगून देतो. बहनो तुम्हाला लक्षात असेल जेव्हा पण आपण कोणते फोटो ॲड करत होतो त्याच्या आधी आपण एक सेकंदाचा गॅप मेंटेन करत होतो. तर बहनो त्या गॅप मध्ये आता आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर बहनो त्या गॅपवर तुम्हाला सर्वात आधी मार्क करायचा आहे. तुम्ही पाहिलं असेल 10 सेकंदावर आपण पहिला पार्ट कम्प्लीट केला होता. तर बहनो तुम्ही पाहू शकता इथं आपला तो पार्ट कम्प्लीट झालेला आहे. तर बहनो जिथे आपला हा पार्ट कम्प्लीट होतो तिथे मार्क आल्यानंतर सिम्पल क्लिअर सिलेक्ट करायचे, ट्रीमवर क्लिक करायचं आणि बहनो जी तिसरा ऑप्शन आहे म्हणजेच स्प्लिट ॲड प्ले हेड यावर क्लिक करून हा पार्ट तुम्हाला ट्रीम करायचा आहे. आता बहनो सेम प्रोसेस आपल्याला पुढे सुद्धा करत जायचे. जिथे आपण गॅप मेंटेन केला आहे त्या गॅपवर आपल्याला ट्रीम करत जायचं आहे. तर बहनो परत मी ते ट्रीम करतो. तुम्ही पाहू शकता इथे आपला ब्लँक पोर्शन आलेला आहे. तर बहनो अशा प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये जेवढे पण आपण गॅप मेंटेन केले त्या प्रत्येक गॅपला तुम्हाला स्प्लिट करत जायचे. तर चला बहनो आता मी ते सर्व गॅप ट्रीम करून घेतो, त्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगतो. तर बहनो आता तुम्ही पाहू शकता ते प्रत्येक गॅप इथे मी ट्रीम करून घेतलेले. तुम्हाला दिसत असेल प्रत्येक जिथे आपण एक सेकंदाचा गॅप मेंटेन केला होता त्या प्रत्येक गॅपला मी इथे ट्रीम करून घेतलेलं आहे. आता बहनो हे जे गॅप इथे आपण ट्रीम केलेले आहे, तर बहनो या गॅपमध्ये आपल्याला आता इफेक्ट अप्लाय करायचे. तर बहनो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पल हे जे तुम्हाला प्लस ऑप्शन दिसत आहे दोन पार्टमध्ये हे जे तुम्हाला ऑप्शन भेटतं त्यावर सिम्पल तुम्हाला क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर इफेक्ट भेटून जातात. पण बहनो यापैकी तुम्हाला कोणत्या इफेक्टचा यूज करायचा नाही, इथे आपल्याला नवीन इफेक्ट डाउनलोड करायचा आहे. तर बहनो त्यासाठी वरती तुम्हाला जे शॉपचं ऑप्शन दिसतं त्यावर सिंपल क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाटा ऑन करून घ्यायचं आहे. डाटा ऑन केल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्ट भेटेल, तुम्ही पाहू शकता त्याचं नाव मी तुम्हाला सांगून होतो, रोटेट चिप. तुम्ही पाहू शकता एक नंबरला तो इफेक्ट तुम्हाला दिसत असेल. तर बहनो हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बहनो त्यावर सिंपल क्लिक करायचं आहे. यात तुम्हाला 6 इफेक्ट भेटून जातात, त्यापैकी तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे तो इथे तुम्ही 1 by 1 अप्लाय करत जायचं आहे. परत बहनो दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं, परत सेम प्रोसेस इफेक्ट सिलेक्ट करून जो इफेक्ट तुम्हाला पाहिजे तो सिलेक्ट करायचा. परत बहनो सेम प्रोसेस पुढच्यासाठी करायची, परत त्यावर क्लिक करायचं, परत दुसरा इफेक्ट इथे अप्लाय करायचा. तर बहनो अशा प्रकारे हे जे आपण गॅप स्प्लिट केले या प्रत्येक गॅपमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करत जायचे. जे इफेक्ट पाहिजे ते इफेक्ट इथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर बहनो अशा प्रकारे हे जे गॅप आपण स्प्लिट केले या प्रत्येक गॅपमध्ये तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. आता मी तुम्हाला ही व्हिडिओ एकदा प्ले करून दाखवून देतो. तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट होता, ज्यात आपण गणपतीचा इंट्रो ठेवलेला आहे. तर बहनो हा पार्ट इथे आपला कम्प्लीट होतोय. त्यानंतर बहनो आपण याला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केला. त्यानंतर आपल्या व्हिडिओचा जो दुसरा पार्ट होता, दुसऱ्या पार्टमधला जो आपण पहिला फोटो ॲड केला तो इथे पूर्ण होतोय. त्यानंतर एक ट्रान्झिशन इफेक्ट इथे अप्लाय केलेला आहे. त्यानंतर बहनो परत सेम प्रोसेस दुसऱ्या पार्टमधला जो दुसरा फोटो होता हा इथे प्ले होतोय. त्यानंतर बहनो परत एक इफेक्ट इथे आपण अप्लाय केला, गॅप मेंटेन केला होता त्या गॅपमध्ये आपण इफेक्ट अप्लाय केला आहे. त्यानंतर बहनो इथून पुढं आपला व्हिडिओचा तिसरा पार्ट इथे सुरू होतोय. तिसऱ्या पार्टमध्ये आपण पहिले शुभविवाह हे टेक्स्ट ॲड केलं, त्यानंतर बहनो त्यामध्ये आपण गॅप मेंटेन केला होता, त्यानंतर विवाहस्थळ हे टेक्स्ट ॲड करून शेवटी आपण निमंत्रक हे टेक्स्ट ॲड केलेलं आहे. तर बहनो अशा प्रकारे इथं आपली ही जी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ आहे ही पूर्ण झालेली आहे. आता फक्त बहनो या व्हिडिओमध्ये आपल्याला सॉन्ग अप्लाय करायचं आहे. तर बहनो सॉन्ग
सॉन्ग अप्लाय करण्यासाठी सिंपल ऑडिओवर क्लिक करायचं, त्यानंतर तुम्हाला जे सॉन्ग पाहिजे ते सॉन्गवर क्लिक करून ते सॉन्ग इथे तुम्ही ऍड करू शकता. तर भाऊनो सध्यापुरता मी कोणतेही सॉन्ग इथे ऍड करत नाही, थोडा इश्यू असल्यामुळे. पण भाऊनो तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये सॉन्ग अप्लाय करायचं आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर भाऊनो इथं आपली व्हिडिओ पूर्ण झालेली. आता भाऊनो व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी परत सेम प्रोसेस, ऍरोवर क्लिक करायचं, रेझोल्युशन तुम्हाला 10 इंची ठेवायचं आहे, त्यानंतर फ्रेम रेट जी असणार आहे ते तुम्हाला 60 ठेवायची आणि सिंपल सेव्हटीवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ तुमची एक्सपोर्ट होईल, त्यानंतर तुम्हाला जिथे पाहिजे तिथे ही व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तर भाऊनो अशा प्रकारे आपले ट्युटोरियल कंप्लीट झालेलं आहे. यात मी तुम्हाला पोर्ट्रेट टाईपमध्ये मोबाईल स्क्रीन साईजची वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ कशी क्रिएट करता हे सांगितलेलं आहे. एकदम सिंपल स्टेप भाऊनो सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे, कुठे तुम्हाला कोणती स्टेप फॉलो करायचे, कुठे तुम्हाला किती गॅप मेंटेन करायचं आहे आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणते इफेक्ट्सचा यूज करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. तर भाऊनो जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचा प्रॉपर फॉलो घेऊन तुम्हाला अशा प्रकारे ही व्हिडिओ क्रिएट करून घ्यायची. तर भाऊनो कसं वाटले ट्युटोरियल, कशी वाटली व्हिडिओ मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल तर भाऊनो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण भाऊनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन संबंधी आणि व्हिडिओ एडिटिंग संबंधी असे ट्युटोरियल येत असतात. तर चला भाऊनो भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.